न भूतो न भविष्यति असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिलाप प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक 29 फेब्रुवारी ते 3 मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा अंबरनाथ मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा दुसरा दिवस गायिका साधना सरगम आणि गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या सदाबहार गाण्यांमुळे संस्मरणीय ठरला. 90च्या दशकातील या एकापेक्षा एक सरस गाण्यांना अंबरनाथकरांनीही उत्स्फूर्त दाद दिली. साधना सरगम आणि अभिजित भट्टाचार्य ही 90च्या दशकापासून गाजलेली गायक जोडी म्हणून ओळखली जाते. गायिका साधना सरगम यांनी पहिला नशा हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में आपके आ जाने से जब कोई बात बिगड़ जाए रंगीला रे ढोल बजने लगा जय हो मिले सुर मेरा तुम्हारा अशी त्यांची गाजलेली गाणी सादर केली. या गाण्यांना अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. तर त्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या बादशाह वादा रहा बड़ी मुश्किल है बस इतना सा खाब है तौबा तुम्हारे इशारे सुनो ना सुनो ना या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथकरांना वेड लावलं. अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यांनाही अंबरनाथकरांनी मोठी दाद दिली. यानंतर गायक जय भट्टाचार्य यांनीही आपली गाणी सादर केली. या गाण्यांना तरुणाईने मोठी दाद दिली. या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल साधना सरगम आणि अभिजित भट्टाचार्य यांनी आयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि या कार्यक्रमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल अंबरनाथकरांचे आभार मानले. इतक्या दर्दी रसिकांसमोर येण्याची संधी आयुष्यात इतक्या उशिरा मिळाली याचे वाईट वाटते पण आज ती संधी मिळाली याचा आनंद असून याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानतो असे गायक अभिजित भट्टाचार्य या प्रसंगी म्हणाले. नमस्कार. मला खूपच आनंद झाला इथे येऊन कारण हा 4 दिवसाचा इतका मोठा फेस्टिवल जो डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे आयोजित केला अतिशय सुंदर आयोजन आणि अतिशय अंबरनाथवासियांनी मनापासून ही गाणी ऐकली त्यांना आवडणारी गाणी होती आणि त्यांनी अक्षरशः खूप कौतुक केलं त्याबद्दल मला खूप आनंद झाला. हा 4 दिवसाचा नुसतंच सांगीतिक नाही तर सांस्कृतिकही सोहळा आहे तर इतका छान सोहळ्यामध्ये मला येण्याची संधी मिळाली मी या फाउंडेशनची खूप आभारी आहे. आणि कहा था ना स्टेज में एक एक को देख लूंगा आज मैंने हजारों लाखों ऑडियंस को एक एक को चुन चुन के गाना सुनाया एक एक से मैंने मेरा इतने साल से आ रहा हूँ अमरनाथ बहुत चांस मिला लेकिन गाने का चांस नहीं मिला था. घूमा ये किया रिहर्सल पाया कितनी बार रिहर्सल पाता था यहाँ पे जब मैं नया नया था बॉम्बे मेरे अकॉर्डियन वाले यहाँ पे कोई टुम्बिली में रहता था कोई कल्याण में कोई अंबरनाथ में बहुत यादें थी तो सब सपना था कि कभी शायद हमको चांस मिलेगा और इतना बड़ा एक शो है तो उस बीच में मुझे भी चांस मिला आह मज़ा आ गया एंड मैंने तो बिल्कुल धमाल किया. मैं ऑडियंस अच्छी होनी चाहिए इतना खतरनाक ऑडियंस इतना रॉकिंग ऑडियंस था इसलिए मेरा शो बहुत अच्छा हो गया. आई एम सो हैप्पी पूरी यादें लेके जाऊंगा जिंदगी भर के लिए. आपने कहा आप शिवभक्त हो बड़े यहाँ पे एक एंशिएंट शिव मंदिर है जी मालूम उसी के लिए तो आया हूँ मैं उसी के लिए ही तो आया हूँ उसी मेले में उसी फेस्टिवल में तो मैं आया हूँ सबसे पहले तो उसके लिए आया हूँ और श्रीकांत शिंदे जी का बहुत आभार हूँ ग्रेटफुल हूँ कि उन्होंने मुझे ऐसी जगह एक अवसर दिया. लव यू. आर्ट फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी अंबरनाथकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मुख्य कार्यक्रमाचे ठिकाण तर हाऊसफुल होतेच मात्र बाहेरच्या परिसरातही लोक कार्यक्रम ऐकण्यासाठी उभे होते. बाहेरच्या परिसरात लावलेल्या LED स्क्रीनवर अंबरनाथकरांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. तिसऱ्या दिवशी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये गायक कैलाश खेर आपली कला सादर करणार असून चौथ्या आणि शेवटच्या दिवशी गायक सोनू निगम यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे. शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ. जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH अक्रेडिटेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OT आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनॅक आणि गायनॅक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत.
तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत। म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी। तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी। संपर्क क्रमांक 9355154154। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचा शोरूम, बँकेट हॉल, रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भीमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्स लाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।